कोणी योगी होता ज्याने कठोर साधना केली, साध्या जेवणापासून काही काळानंतर त्यानं फलाहार घ्यायला सुरुवात केली आणि मग ती फळं खाणंसुद्धा सोडून दिलं आणि फक्त गवत आणि कंदमुळं खायला लागला आणि अगदी सात्विक जीवन जगू लागला. एके दिवशी जेव्हा तो जंगलात गवत कापत होता, छत बनवण्यासाठी त्याच्या छोट्या झोपडीसाठी जिथे तो राहत होता, चुकून त्यानं स्वतःच बोटच कापून घेतलं. जेव्हा त्याचं बोट कापलं गेलं तेव्हा त्यानं पाहिलं की त्याच्या बोटातून रक्त येण्याच्या ऐवजी झाडाचा रस किंवा फुलाचा रस त्याच्या कापलेल्या बोटातून येत होता. मग त्याला प्रचंड समाधान वाटलं की त्याच्या तपश्चर्यानं त्याला इतकं शुद्ध बनवलं की रक्त येण्याच्या ऐवजी त्याच्यातून झाडाचा रस पाझरत आहे. त्याला त्याचा प्रचंड अभिमान वाटला आणि त्याचा त्याला गर्व होऊन त्याला असं वाटायला लागलं की मी सर्वात शुद्ध योगी आहे या जगातला, कारण आता तो भाजीपाल्यासारखा झालाय. शिवाच्याही लक्षात आलं की या अगदी सिद्ध योग्याला गर्व झालाय. मग शिवानं एक योग्याचं रूप घेतलं आणि त्याच्या वाटेनं चालत आला. तेव्हा त्यानं त्या योग्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमानाचं स्मितहास्य बघितलं आणि मग त्याला विचारलं, हे काय हे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कशाबद्दल आहे? तुला कशाचं एवढं समाधान वाटतंय? तेव्हा तो योगी म्हणाला, तुम्हाला माहीत नाही, ही बातमी सर्वत्र पसरली आहे की मी सर्वात शुद्ध योगी आहे जगातल्या सर्व योग्यांमध्ये, कारण माझ्या बोटाकडे बघा, त्यातून रक्त येत नाहीये. झाडाचा रस, फुलाचा किंवा फळाचा रस माझ्या बोटातून पाझरतोय. मी इतका शुद्ध बनलोय. तुम्हाला माहीत नाही? तेव्हा शिव म्हणाले, प्राणी गवत कंदमुळं खातात आणि त्यातून हाड मांस तयार करतात स्वतःच, आणि हे सर्वच जेव्हा जाळलं जातं तेव्हा त्याची राख होते. तर तुझ्यातून झाडाचा रस पाझरतोय यात फार अभिमान वाटण्यासारखं काही नाही. जी वनस्पती होती त्याचा प्राणी होतो, जो मनुष्य किंवा प्राणी असतो किंवा वनस्पती असते त्या सर्वांची शेवटी राख होते. माझ्याकडे बघ, असं म्हणून शिवानं स्वतःचं बोट कापून घेतलं आणि त्याच्या बोटातून राख बाहेर यायला लागली आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक कणातून राख पाझरायला लागली, हे दाखवण्यासाठी की शिव एक योगी, खरा योगी प्रत्येक क्षणी मृत्यू जगत असतो. जसा तो जीवन जगत असतो तसा मृत्यूही जगत असतो. फक्त तोच ज्याला आपल्या अस्तित्वाच्या मरतेपणाची जाणीव असते, ज्याला सदैव अशी जाणीव असते की त्याचं हाडामासाचं जे शरीर आहे ते खरं तर या ग्रहावरची राख होणार आहे एके दिवशी, फक्त तोच खऱ्या अर्थानं शुद्ध आहे. या कारणानं शिवाला कायम भस्म पांघरलेलं दाखवतात. त्यानं स्वतःच्या अंगावर राख फासून घेतली नाहीये, त्याच्या शरीरातील कणाकणातून ही राख पाझरत होती सर्वोच्च कोटीची विरक्ती दर्शवण्यासाठी. सर्वात मूलभूत साधना हीच आहे की तुमच्यामध्ये एक प्रकारची विरक्ती आहे, इतर सर्वांसाठी प्रचंड प्रेम आणि उत्साह, पण माझ्या स्वतःसाठी विरक्ती. जर ही एक गोष्ट तुमच्या जीवनात आली तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अधिक स्पष्टपणे बघू शकाल. जर तुमची दृष्टी सुधारली, जर तुम्ही चालत असलेली जमीन तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसू शकली तर तुम्ही अधिक उत्तम प्रकारे तुमचा तोल राखू शकाल की नाही. जर तुम्ही अधिक स्थिर असाल, तुम्ही खरंच तोल सांभाळून असाल तर तुम्ही कितीतरी अधिक गोष्टी करू शकाल ना. तुम्ही अधिक नाचू शकाल की नाही, तर तेच आहे, तुम्ही जे काही करता त्यामध्ये प्रचंड प्रेम आणि उत्साह असेल तर तुमच्या आत विरक्तीचं फूल फुलून येईल.
तुम्ही बघाल, कारण तुमच्या लक्षात येईल विरक्ती हे सर्वात मौल्यवान फूल आहे।